नमस्कार मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, रबर या पदार्थाचे आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्व आहे. आपल्या अवतीभोवती आपण असंख्य वस्तू ज्या रबराच्या बनवलेल्या आहेत अशा वस्तू पाहतो. उदाहरणार्थ खोड रबर असेल, किंवा गाड्यांचे टायर्स असतील, किंवा रबरी चप्पल असेल, किंवा रबर बँड्स असतील. अशा पद्धतीने असंख्य वस्तू आपल्या अवतीभोवती ज्या रबराच्या बनवलेल्या आहेत ह्या आपण पाहतो. रबर हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण हे रबर तयार कसं होतं, त्यानंतर या रबराचं वल्कनायझेशन नावाचा एक प्रकार आहे, तर हे रबराचं वल्कनायझेशन म्हणजे काय, आणि रबराचे वल्कनायझेशन करण्याचा शोध कोणी लावला, याविषयीची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, रबर हा एक नैसर्गिक पदार्थ एका विशिष्ट झाडांचा चीक गोळा करून मिळवतात. तर मित्रांनो, रबर म्हणजे काय आहे, तर एका विशिष्ट झाडाचा चीक आहे. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की एक विशिष्ट प्रकारचं झाड आहे, आणि या विशिष्ट प्रकारच्या झाडाचं साल ही काढलेली आहे. या ठिकाणी ही साल काढलेली आपल्याला दिसते, आणि त्यानंतर ती साल काढून एका विशिष्ट मार्गामध्ये या साल काढल्यानंतर जो या झाडाचा चीक निघणार आहे, पांढऱ्या रंगाचा हा चीक आपल्याला दिसतोय, एका विशिष्ट मार्गाने यावा अशा पद्धतीची रचना इथे केलेली आहे. आणि खाली या ठिकाणी एका भांड्यामध्ये हा पांढरा जो चीक या झाडामधून निघतोय हा गोळा केलेला आहे. हा पांढरा चीक म्हणजेच रबर आहे. याला नंतर पुढे तापवून थंड केले असता आपल्याला रबर हा पदार्थ मिळतो. हा जो चीक या ठिकाणी मिळालेला आहे, या चिकाला लॅटेक्स असं नाव आहे. सुरुवातीला किंवा सुरुवातीच्या काळामध्ये रबराचे झाड हे ब्राझील देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून यायचे. परंतु त्यानंतर मात्र जेव्हा या रबराचा शोध लागला आणि रबराचे असंख्य उपयोग मानवजातीस माहिती झाले, त्यानंतर मात्र या रबराच्या झाडाची लागवड ही इतर देशामध्ये सुद्धा करायला सुरुवात झाली. रबराच्या या झाडाचं वनस्पती शास्त्रीय नाव हे ब्राझील देशामध्ये ही सुरुवातीला वनस्पती आढळत होती, त्यावरूनच वनस्पती शास्त्रीय नाव या झाडाचं हेबिया ब्राझिलियान्सिस असं नाव ठेवलेलं आहे. भारतामध्ये रबराचे सर्वात जास्त उत्पादन हे केरळ राज्यात होते. रबराला विशिष्ट गंध सुद्धा आहे, आणि त्याला सुरुवातीला पांढरा रंग असतो, त्यानंतर मात्र रबराला वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा पदार्थानुसार त्याला वेगवेगळा रंग देण्यात येतो. आता पाहूया, रबराला टणकपणा आणण्यासाठी रबराचे वल्कनायझेशन केले जाते. तर हे रबराचे वल्कनायझेशन हे चार्ल्स गुड इयर नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते. तर तो अतिशय एक मनोरंजनात्मक अशा पद्धतीचा किस्सा आहे, ज्याद्वारे चार्ल्स गुडइयर यांनी रबराच्या वल्कनायझेशनचा शोध लावला. तर त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. तो किस्सा आपण या ठिकाणी पाहूया, काय झाला होता नेमका. तो चार्ल्स गुडइयरच्या हातातून रबर आणि गंधक म्हणजे सल्फर यांचे मिश्रण चुकून एका पेट्या स्टोववर पडले, आणि त्यानंतर स्टोव विझवल्यानंतर चार्ल्स गुडइयर यांना असं आढळून आलं की सुरुवातीला जे मऊ रबर होतं ते रबर मात्र त्या ठिकाणी अधिक टणक झालेलं आहे, आणि त्याचा ताण जो आहे म्हणजे त्याचा ताणले जाण्याचा जो प्रमाण आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे. अशा पद्धतीने टणक रबर त्या ठिकाणी झाल्याचं चार्ल्स गुडइयर यांच्या लक्षात आलं. हाच प्रयोग त्यांनी त्यानंतर पद्धतशीरपणे करून पाहिला, आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं
की खरंच रबर आणि सल्फर म्हणजे गंधक यांना एकत्रितपणे जर तापवलं तर रबर हे टणक बनतं आणि ते कमी प्रमाणामध्ये ताणलं सुद्धा जातं. आणि याच पद्धतीला ज्यामध्ये रबराचं जे टणकपणा आहे तो वाढवला जातो या पद्धतीला त्यांनी वल्कनायझेशन असं नाव दिलं. रबराचा रबराला टणकपणा प्राप्त झाल्यामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा काय झाला तर या टणकपणामुळे रबराचे टायर निर्माण करता येऊ लागले आणि त्यामुळे दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडून आली. तर त्यामुळे चार्ल्स गुडियर यांनी जो रबराचे वल्कनायझेशनचा शोध लावला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता पाहूया रबराचं वल्कनायझेशन हे कशा पद्धतीने केलं जातं. रबराच्या वल्कनायझेशन या पद्धतीमध्ये रबर हे गंधकाबरोबर म्हणजे सल्फर बरोबर साधारणपणे 3 ते 4 तास तापवले जाते. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळावे लागते. ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे आहे त्यानुसार गंधकाचे प्रमाण ठरते. गंधकाचं प्रमाण हे जसं आपण बदलतो त्या पद्धतीमध्ये रबराला टणकपणा प्राप्त होतो. खोड रबर, रबराचे चेंडू, रबराची खेळणी यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये गंधक हे मिसळलेले असते. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये रबर बँड्स हा असंख्य कारणासाठी वापरतो. हे जे रबर बँड्स आहेत यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये गंधक हे मिसळलेले असते कारण त्या ठिकाणी आपल्याला ताण हा महत्त्वाचा असतो. त्या रबर बँड्समध्ये त्याच्या टणकपणापेक्षा रबराचा ताण जो आहे तो महत्त्वाचा असतो आणि त्यामुळेच रबर बँड्समध्ये जे गंधक मिसळलेले असते त्याचं प्रमाण हे खूप कमी असते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने रबराविषयी थोडक्यात माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहिली. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.